माहिती नाही काय मुन्ना भाई मुन्ना भाई माहिती नाही काय मुन्ना भाई आता जो तुम्ही वाढला तो क्रिएट अगदी आहे सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितले हा व्हिडिओ तो पण कॅपकड मधून क्रिएट केलेला नाही जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे ट्रेंडिंग टॉपिक वरती तुम्हाला आपल्या चॅनलवरती टोटल मिळून जाईल अँड्रॉइड केच्या खूपच जवळ होतो आपण आणि हा व्हिडिओ आहे तो कॅपकड मधून क्रिएट केलेला आहे जर तुम्ही कॅपकेट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेल आहे ते सर्व तुम्हाला हिडिओच्या डेक्रेशन बॉक्समध्ये मिळून जाईल खाली सर्व दिलेले आपण आणि हेच मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा खाली तुम्हाला दिलेली आहे तर आता तुम्हाला काय करायचं आवडी क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट इथे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक आहे आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा तर आपण इथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया आणि इथून ॲड करूया हा फोटो इथून ॲड केल्यानंतर रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करूया नऊ पॉईंट रेशो सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर जे नववरती क्लिक करायचं हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून दोन बोटाने एकदा हा जो फोटो आहे तो परिवून सिलेक्ट करायचा आहे इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथे तुम्हाला ओरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा ॲड ओरलेवरती क्लिक करायचं आणि जो आपण बीट मावडी दिलाय आहे मटलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू सिंपली इथून ॲड करायचा आहे हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे इथे थोडं स्क्रोल करायचं आहे एक्स्ट्रा कोड ऑप्शन मिळून जायचं सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायची जी लेन आहे जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायचे अशा प्रकारे नेल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली इथे थोडं तुम्हाला बीट आहे ते समजून घ्यायचं तर हा जो आपण बीट माउडी दिलाय आहे ओरलेमधीलला हाच बीट आहेत ॲड केलेला आता त्यामध्ये आपण सर्व बीट दिलेले आहेत चौतीस बीट आहेत तर आता येथे आपल्याला काय करायचंय जिथून जिथून आपले बीट चेंज होतील ते हा जो फोटो इथून इथून स्प्लीट करायचंय तर पहिली बीट आपली कुठे चेंज होते बघायचे ते इथे थोडं फूड आल्यानंतर इथून अशा वेळी बीट चेंज होते इथून स्प्लिट करूया पहिले ऑप्शन येथे स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करून आता याच्या फुडचे बीट कुठे चेंज होते बघायचंय तेच चेंज होते त्याच्या थोडं फूड आलं की इथून स्प्लिट करूया ठीक आहे पुन्हा याच्या फुडची बीट इथेच चेंज होत आहे ओके okay, ते चेंज आहे अशा प्रकारे तर इथून स्प्लिट करूया पुन्हा ह्याच्या फुटचे बीट चेंज होत्या इथून स्प्लिट करूया अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला बीट बीटमार इथून कट करून नाहीच आहे तर मी काय करतो आता इथून फोटो आहे तो बीटनुसार इथून सर्व कट करून घेतो त्याच्यानंतर हा जो बीट मॉड असेल इथून डिलीट करून टाकायचा आहे येथे तुम्ही बघू शकता सर्व फोटो आपण बीटनुसार इथून कट करून घेतलेले आहेत तुम्हाला काय करायचं सिम्पली हे जे आपले ना आठ सेकंदाच्या मागचा जो फोटो आहे त्याच्या मागचे जे पण फोटो आहेत ना इथून त्यामध्ये आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे हा जो आपण मिरर केला फोटो होतो तो कसं द्यायचा आहे सिम्पली हा पहिला फोटो तो सोडायचा आहे त्याच्या पुढच्या फोटो जे त्या फोटोवरती क्लिक करायचं थोडे इथे स्क्रोल करायचं आहे ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं मिररवरती एकदा टॅप करायचं आहे सिम्पली आता हाच इफेक्ट आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला नाही द्यायचं त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा आहे असं करत करत आपल्याला नाही ना हा जो आठ सेकंदाच्या मागचा जो हा फोटो आहे त्याच्या मागचे जे पण फोटो असतील त्यांना लास्टपर्यंत करत करत इथपर्यंत ते यायचे त्याच्यानंतर सिंपल आज जो पहिला फोटो येते त्याचे त्या फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशन्स ऑप्शन आहे तीन नंबरला खाली त्यावरती ते क्लिक करायचे येते तुम्हाला इंच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला रॉक वॉरिट कल हा जो इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक रॉक्रिझंटल इफेक्ट इथून सिलेक्ट करायचं पुन्हा त्याच्या फुडच्या फोटोला रॉक वरिटी कली पुन्हा त्याच्या पुढच्या फोडोला रॉक खोरिझंटली हेच इफेक्ट आपल्याला कुठपर्यंत से क्ल म्हणजे ॲड करत यायचं ते एक कार्ड एक कार्ड तर तुम्हाला सांगतो जो आठ सेकंदाच्या मार्कच्या फोटो आहे त्याच्या मागचे जे पण फोटो असतील सर्वांना हा हे जे दोन इफेक्ट आहे इथून ॲड करायचे त्याच्यानंतर हा जो आपला आठ सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथे इथे कंबोज ऑप्शनवरती क्लिक करायचे या फोटोला आपल्या लॅन प्लॅन वनचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या प्लॅन टूचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोडूला थ्री डी कार्ड सिक्सचं इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं पुन्हा त्याच्या पुढच्या फुडूला डिश स्टो इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं पुन्हा त्याच्या पुढच्या फोडूला थ्री डी कार्ड सिक्सचं इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं पुन्हा त्याच्या पुढच्या फुडूला प्लानोमा वनचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं पुन्हा त्याच्या पुढच्या फुडोला डिस्टो स्टो इथून इथून सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोडूला झूम वनचं इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फुटोला प्लानोमा टू चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं पुन्हा त्याच्या पुढच्या फुडोला प्लानमा वनचं इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा पुन्हा त्याच्या पुढच्या फुडोला प्लॅन नंबर टूचं इथून इफेक्ट लेट करायचं आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिश्टोचं इथून इफेक्ट लेट करायचं आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ना सिम्पली डिस्टो राईट सॉरी डिश्टो लेफ्टचा इथून इफेक्ट लेट करायचं आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिश्टोचं इथून इफेक्ट लेट करायचं आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो प्लॅन नंबर वनचा इथून इफेक्ट लेट करायचं आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर टूचा पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो स्ट्रेच अँड डिश्टोचा इथून ए वेग सिलाईट करायचा पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिश्टो राईटचा इथून वेग करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक क्लिक आहे त्यानंतर सिम्पली पहिले ज्यूटायचे आल्यानंतर इथून इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं पुन्हा इथे व्हिडिओ वरती क्लिक करून इथून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंग ऑप्शन मध्ये द्यायचे यामध्ये तुम्हाला डायमंड जुमचं जे फीड आहे तुम्हाला सिलाईट करायचं नाही जिफेक्ट ची चिल्ल्यांत असेल जो आपला हा आठ सेकंद नाही सात सेकंद तिथला फोटो आहे तिथ त्या फोटोला पर्यंत ठेवायची ठेवल्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करून स्पीड दहा ठेवायचे आणि त्याच लेअरवरती क्लिक आहे डुप्लिकेट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक आहे जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेस ऑप्शन आहे दोन नंबरला त्यावरती क्लिक आहे पुन्हा इथे आपल्याला आहे ना नाईट क्लबच्या ऑप्शन मध्ये आहे यामध्ये तुम्हाला व्हाईट फ्लॅश फीड आहे तो स्लीट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना आठ सेकंदाची तिथला जो हा फोटो आहे आठ सेकंदाची तिथला त्याच्या मागचा फोटो तिथेच जिथं आपण स्लीट केला तिथे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडीओ वरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना नाईट क्लब चे ऑप्शनमध्ये द्यायचे यामध्ये तुम्हाला सेकचं जो फिट इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे चिलंत असेल आठ सेकंदाच्या मागच्या फोटोला आठ सेकंदाची इथला फुड त्या फोटो दोन्ही फोटोला इथून ठेवायचे ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना तेरा सेकंदाची तिथला फुडे त्याच्या थोडं फुडायचं जसे आपण आले तशा प्रकारे येत्यानंतर पुन्हा आपल्या इथे बॉडी इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला मूड च्या ऑप्शन मध्ये द्यायचे यामध्ये तुम्हाला पहिला स्ट्रोकचा मिळून जायचं सिंपली इथून करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर सिंपल फुड़ आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे म्हणजे आपल्या पंधरा सेकंदाचे तिथे यायचंय डायरेक्ट येतल्यानंतर आपल्या पुन्हा बॉडी ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्या मूडच्या ऑप्शनमध्ये ऑप्शनमध्ये आहे यामध्ये तुम्हाला क्रॅकिंग हा जो आहे तो सिलेक्ट करायचा ह्या ज्या वेग लेंथ असेल पंधरा पंधरा सेकंदाची तिथल्या फोटोला सोळा सेकंदाची आणि सतरा सेकंदाची तिथल्या फोटोला ठेवायची ठेवल्यानंतर सिंपली हा जो अठरा सेकंदाची तिथला आहे तिथे यायचे त्याच्या थोडं फुडं येतल्यानंतर पुन्हा आपल्या एफिडिओ वरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला नाईट क्लब ऑप्शनमध्ये द्यायचं यामध्ये तुम्हाला सेकचं जे आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे फेक चिल्ल्यांत असेल आपला जो हा अठरा सेकंदाची तिथला पुढे तेवढं ठेवायची ठेवल्यानंतर सिंपली हा जो आपला एकोणीस सेकंदाची तिथला फुड आहे तिथे आहे जिथं आपण स्लेट केलाय तिथे येताल्यानंतर पुन्हा आपल्या फिडिओ वरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ना बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये आहे यामध्ये तुम्हाला बटरफ्लाय ड्रीमचं जे इथून सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर ह्या जे फेक चिल असेल जो आपला एकोणीस सेकंदाची तिथलं पुढे तिला ठेवायची ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना वीस सेकंदाची तिथलं पुढे जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचंय येतल्यानंतर पुन्हा आपल्या फीडबॅकवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिट ऑप्शनमध्ये द्यायचे यामध्ये तुम्हाला थ्री लेयर मिरर हा जो फीड आहे तुम्ही जाय सिम्पली तो स्लेट करायचा आहे आणि ह्या जे लेंथ असेल जेवढा आपला हा वीस सेकंदाची तिथला पुढे तेवढी ठेवायची ठेवल्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं ॲड ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून वर तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर झुरो करायचं आणि बरोबर चिन्हावर क्लिक करायचे त्याच्यानंतर हा जो आपला त्याच्या फुडचा फोटो आहे वीस सेकंदाचे त्याच्या फुडचा फोटो इथे इथे नंतर पुन्हा आपल्या बॉडी ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला ग्लोइंगलाइन्समध्ये द्यायचं यामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी थ्रीचा जो फिट आहे तो मी जाईल सिम्पली तुम्ही सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर ह्याची लेंथ असेल ना एकवीस सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत नेची नेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी जो एक्सपोर्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं नाही तर तुमचा ते एक्सपोर्ट होऊन जाईल